तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मार्केट यार्ड, गुरुवार पेठ, गणेश मंदिर ते दत्तमाळ अशी फेरी काढण्यात आली व दत्तमाळावर निवडणुकीबाबत सभा झाली. यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी युतीचे उमेदवार अजितराव घोरपडे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी अजितराव घोरपडे यांनी तालुक्यातील पाणी प्रश्न, रोजगाराचा प्रश्न यासह विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, बजरंग भाऊ पाटील, दिनकर पाटील, सुनीताताई मोरे, राजवर्धन घोरपडे, सुनील माळी यासह युतीचे नेते व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तासगाव प्रतिनिधी महावीर कुत्ते. शेतकऱ्यांचे प्रश्न, या भागातील विजेचे प्रश्न, या भागातील सर्वसामान्य लोकांच्या नोकरीच्या बेरोजगारीचे प्रश्न, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने संधी असून सुद्धा महाराष्ट्र लेवलवर प्रयत्न झाले नाही. पुन्हा एकदा या प्रयत्नांना उजाळा देण्याच्या दृष्टीने हे उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर केली आणि अर्ज आज नाही. तुम्ही चर्चा तुम्हाला सेना भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून अजितराव घोरपडे सरकारने आत्ताचा अर्ज भरला. अर्ज भरताना लोकांची संख्या पाहिली तर ती 15 ते 18 हजार एवढी संख्या लोक, महिला मोठ्या संख्येनं आणि तरुण मुलं या निमित्तानं आपल्याला या सगळ्या संकल्प विजयी रॅलीमध्ये आपल्याला दिसून आली. या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये केलेलं स्वागत हे अतिशय मोठं बोलकं उदाहरण आपल्याला या निमित्तानं दिसून येत आहे. मी निश्चितपणानं सांगतो तासगाव पोटमंडळाचा निकाल हा अजितराव घोरपडे सरकारच्या बाजूनं मोठ्या मताधिक्यानं विजय प्राप्त होईल आणि हा निश्चितपणानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदवेल एवढा मोठा विजय असेल हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो.